मित्रांनो मी सकाळपासून जवळपास हा चौथा व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तेच सांगतो आहे की परमिशन असणारे आणि परमिशन नसणारे कॉलेज काय प्रॉब्लेम येऊ शकतो कारण काल का सकाळी व्हिडिओ अपलोड केलेला त्यामध्ये प्रत्यक्ष मुलांनी तुम्हाला तो अनुभव सांगितलेला जा आहे जर परमिशन जर कॉलेजला नसेल तर ते कॉलेज तुम्हाला जॉईन करून घेत नाही अलॉटमेंट झाल्यावर सुद्धा ओके तर आता आपण जे पंधरा टक्केचे आत्ता भरलेले प्रेफरन्सेस आहे तर अजूनही चान्स आहे तुमच्यापर्यंत रात्री तुम्ही अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ते प्रेफरन्सेस एडिट करू शकता पंधरा टक्केचे आता पंच्याऐंशी टक्केचे तर आपण टाकलेले त्याला पर्यायच नाही ते एडिट होत नाहीत पण पंधरा टक्केचे तुम्ही एडिट करू शकता अशी कॉलेज शोधा की ज्यांना फर्स्ट राऊंडमध्ये अलॉटमेंट झालेली नाही आहे आणि जर समजा तुम्हाला ते टाकायचे असतील तर टाका माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही टाकू शकता ते बट आता मागचा जो व्हिडिओ बनवलेला होता आपण तर तो बी एच एम एस कॉलेजचा होता ते कॉलेज लोकांना अलॉटमेंट झालं मुलं त्या ठिकाणी गेले पण त्यांनी जॉईनिंग करून घेतलं नाही मग आता पुढच्या राऊंडमध्ये ते मुलं गेलेत का त्यांचं काय झालं हे कोणालाही काहीच माहीत नाही तर त्यामुळं मी पण ते तुम्हाला सांगू शकत नाही की नेमकं काय झालं समोर पण आता सध्या तुमच्यासमोर जर काही तुम्हाला दिसतंय की आता हे असं घडणार आहे आणि आपल्याकडे चान्स आहे की तसं आपल्या आपल्या बाबतीत तरी घडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर अजूनही जे समजा तुम्ही लॉक केलेले प्रेफरन्सेस आहे तर ते अनलॉक करा आणि ज्या ठिकाणी तुम्ही असे कॉलेज टाकलेले आहे की ज्याला समजा तुम्हाला वाटते की परमिशन नाही आहे आता परमिशन नाही आहे म्हणजे काय तर ज्यांच्या सीट्स अगोदरच्या राऊंडमध्ये जेवढ्या होत्या तर तेवढ्या सेकंड राऊंडसाठी आहे तर असे कॉलेज जे आहेत तर असे जर तुम्हाला एडिट करायचे असतील तर त्या ठिकाणी डायरेक्ट येणे टाका तुम्ही आणि प्रेफरन्सेस सेव्ह करा काहीच नाही होत प्रेफरन्सेस सेव्ह केल्याच्यानंतर काहीही फरक पडणार नाही आणि असे बी एच एम एसचे खूप सारे कॉलेज आहेत की जे तुम्हाला विदाउट परमिशन त्या ठिकाणी आहेत त्या लिस्टमध्ये आहेत की जे तुम्हाला शोधायचे आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला येणे करायचं बघा तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता माझं सांगणं मी सुरुवातीपासून तुम्हाला कौन्सलिंगमध्ये हेच सांगत आलो की मी सर्वांना गाईड करतो आहे अगदी फ्रीमध्ये गाईड करतोय हे पब्लिकली गाय गाईड सुरू आहे तर त्यामुळं तुमच्या हिताचं मा सांगणं माझं काम आहे बट त्यावर ॲक्शन घ्यायची का नाही हे तुमचं काम आहे ओके चला बाय